आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. बीडमध्ये उद्या पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदींची सभा, अंबाजोगाईमध्ये सभेची जय्यत तयारी सुरू. तटकरेंकडून निवडणुकीचा खर्च अद्याप सादर नाही, निवडणूक आयोगाची महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना नोटीस. पुण्यात मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार, येत्या 7 मे रोजी बारामती, 13 मे रोजी पुणे, मावळ, शिरूर मधील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. साखर उद्योग आता सौर ऊर्जा निर्मितीत येणार, वार्षिक 1 लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या साखर उद्योगाला सौर ऊर्जा निर्मितीत नेण्याचा निर्णय. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाचं काम वेगानं सुरू, 45 दिवसात मंदिरातील काम पूर्ण करण्याचं नियोजन, मे अखेरपर्यंत विठ्ठलाचं दर्शन पूर्ववत करण्याची तयारी. आयसीएसईचा 10वी आणि 12वीचा निकाल आज जाहीर होणार, सकाळी 11 वाजता अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार. उष्णतेच्या लाटेमुळे धरणातील पाणीसाठा कमी, राज्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी 28.6% पाणीसाठा, जलसंपदा खात्यात चिंतेचं वातावरण. दक्षिण पुणे परिसरातील गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, भिलारेवाडी, मांगडेवाडी आणि गुजर निंबाळकरवाडीतल्या नागरिकांची पाण्यासाठी पायपीट, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजण्याचीही वेळ.